भारताचे माजी फिरकी गोलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांची एक व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. ती व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर बीसीसीआयने कारवाई करत त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार केला आहे. शर्मा यांचा राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्वीकारला असल्याचं सांगण्यात येत आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्माने भारतीय संघ आणि खेळाडूंशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. यानंतर तो सतत वादात सापडला होता. आता त्याने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद सोडले आहे. शर्मा यांच्या राजीनाम्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि वन डे मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड समितीची बैठक आता अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली. एका वृत्तवाहिनीच्या कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबत खळबळजनक खुलासे केले होते. या खुलास्यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. या खुलास्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाची मान शर्मेने खाली गेली. त्यामुळे बीसीसीआयने हे प्रकरण गांभीर्याने घेत चेतन शर्मा यांच्यावर कारवाई केली आहे. एका टीव्ही चॅनेलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्या नात्यापासून खेळाडूंना इंजेक्शन घेण्यापर्यंत अनेक बाबींवर गंभीर खुलासे केले होते. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू 80% तंदुरुस्त असतात, मात्र ते जेव्हा इंजेक्शन घेतात तेव्हा ते 100% तंदुरुस्त होतात. याबाबत खुलासा चेतन शर्मा यांनी करताच भारत क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. या इंजेक्शनमध्ये अशी औषधे असतात जी डोप चाचणीत आढळत नसल्याचा खुलासा शर्मा यांनी केलाय. त्यामुळे भारतीय संघाची बदनामी केल्याचा ठपका शर्मा यांच्यावर ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे. चेतन शर्मा यांनी आपल्या या संभाषणामध्ये माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात अहंकाराची लढाई असल्याचा आरोप केला आहे. विराट कोहली याला सौरव गांगुलीमुळे आपले कर्णधारपद गमवावे लागल्याचा आरोप शर्मा यांनी या स्टिंगमध्ये केला आहे. पण तसे घडले नसल्याचा खुलासा निवड समितीने केलाय. कारण निवड समितीच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बरेच सदस्य असतात. या स्टिंग ऑपरेशनमध्ये मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी अनेक वादग्रस्त खुलासे केल्याने बीसीसीआयने शर्मा यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कोणत्याही खेळाडूला आणि अधिकाऱ्याला बोर्डासोबत करार करताना नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे बोर्डाकडे असतात. त्या अधिकारानुसार शर्मा यांना राजीनामा द्यावा लागला आहे. चेतन शर्मा यापूर्वीही अनेक वादात सापडले आहेत. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखाली निवड समिती बरखास्त करण्यात आली होती. या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत हारला आणि निवड समितीच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मात्र यावर्षी त्यांची मुख्य निवडकर्ता म्हणून पुन्हा निवड करण्यात आली. शर्मा व्यतिरिक्त शिवसुंदर दास, सलील अंकोला, सुब्रेता बॅनर्जी आणि श्रीधरन शरद हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या नवीन वरिष्ठ निवड समितीचे इतर 4 सदस्य आहेत. चेतनच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्यांचे पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे. चेतन शर्मा हे दुसऱ्यांदा बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष झाले होते. 7 जानेवारी 2023 रोजी त्यांनी पुन्हा एकदा या पदाचा पदभार स्वीकारला होता. मात्र यावेळी त्यांचा कार्यकाळ फक्त 40 दिवसातच संपुष्टात आला आहे. पहिल्या टर्ममध्ये बीसीसीआयने T20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर संपूर्ण समिती बरखास्त केली होती. महत्त्वाचे म्हणजे चेतन शर्मा यांना आपल्या दोन्ही टर्ममध्ये आपले पद गमवावे लागले होते.